मगाशी मारे नाक लावत होती मला आणि हे सगळं काय केलंय कल्याणी? ओरडतोय कशाला? हे सगळं बघून ना माझं डोकं फिरलंय म्हणून ओरडते. काय केलंय स्वयंपाकघरात? दिसतय ना, मग आवरा की? मी आवरायचं? पसारे तुम्ही करायचे आणि आवरायचं मी काय तुझ्या हाताखाली काम करणारी बाई वाटली तुला का? मी भाजी निवडत होते, ती काय मी एकटी खाणार आहे का? घरातले सगळेच खाणार आहेत ना, आणि हे घरातलंच काम आहे. आणि काय हो, तुमच्या लक्षात राहत नाही का की मला लहान मुलगा आहे? अगं कल्याणी, कशी बोलतेस तू मगापासून माझ्याशी? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? माझं डोकं ठिकाणावरच आहे, तुमचंच फिरलेलं दिसतंय. कल्याणी ओरडू नका, सगळी कामं काय मीच करायची का? ठरलेली तरी करशील ना? तेच म्हणतीये, ठरवाच आता. सगळ्या कामांची वाटणी करा, मी काय ओझ्याचं गाढव नाहीये दिवसभर मरमर करायला. हो, कामं सगळी तूच करत असते ना, मी सगळं आयत बसून खाते. पण जरासा पसारा दिसला की माझ्या नावाने मोठमोठ्याने हक्का मारल्यातच ना. तुला नाही तर कोणाच्या नावाने हक्का मारणार आहे? मीच म्हणतेय मी, आता मी एकटीये म्हणून ठीक आहे, पण तुमची सून असताना तरी कुठे तिच्या नावाने हक्का मारल्या तो तुम्ही? ती बसायची तिकडे नखरंगवत आणि मी असायच्या इथे मरमर करत. तिचं कशाला काढतेस, याचं काय करायचं बोल. मी नाही करणार आहे सगळं, निदान भाजी आणि आमटी तरी करा, भात आणि पोळ्यांचं काय ते मी बघे. आणि हो, कोशिंबीर पण करेन मी, पण कटकट बंद करा. आणि तुमचं काम झाल्यावर बाजूला राहा, नाहीतर थंड पोळ्या कोणाच्या घशाखाली उतरत नाही तिथे. किती लांब होत ग ऑफिस रुपडे, पायाचे पडले तुकडे, आणि एवढं करून नोकरी नाहीच मिळाली तिकडे. अनुभव नाही ना, नोकरीचा अनुभवच नाही मला. मग मला वाटतंय मी आपला बिझनेसच करावा. कसला ग? लोकांचे दागिने आणायचे. आणि अग, तुझ्या जे डोक्यात आहे ते माझ्या डोक्यात नाही. म्हणजे लोकांचे दागिने पॉलिश करून द्यायचे. आणि मी मदत करीन ना ताईला, मी काम करायला पाहिजे असं म्हणतेस की ना तू? मग किती खोटं बोलणार आहेस अजून? काय झालं? मी त्या ऑफिस मध्ये फोन केला, हा पोहोचलाच नव्हता तिथे. काय सांगतेस चिंत्या? खोटं बोललास. अगं आपलं ठरलेलं ना, केलंच नाही तू. माझी सून नको ना अटक करूस आता, मी चांगली ओळखते तुम्हा दोघांना. पण तुम्ही दोघांनी अजून मला ओळखलेलं नाही. अक्का साहेब बोलतात ना, तेच खरंय, तुम्ही दोघं नाही सुधारू शकत आणि तुमच्यामुळे मला त्या घरात मान मिळत नाही. ए, तुझ्या डोक्यातून आधी ते अक्का साहेबांचं भूत काढून टाक. मला लाज कशी नाही वाटत ग मम्मा, बायका आदर्श ठेवतात त्यांचा आपल्या सुना मुलींसमोर, आणि तू मला सांगतेस त्यांचं भूत डोक्यातून काढून टाक. ते काय नाही, निर्णय घेतलाय. कसला निर्णय? तुम्ही दोघं नाही ना सुधारू शकत. ठीक आहे, मी जाते आता मरून, जेवस देते. वेड्यासारखं नाही करायचं बाळा, वेड्यासारखं नाही बोलते मी. मी खरंच मरून जाणार आहे आता. हे बघ रुपडे, आधी डोळे पुस. तू माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे कि तू आता नीट वागशील. तू पण तो काही घ्या शपथ की आता कुणालाही त्रास देणार नाही, कारस्थान करणार नाही. घ्या शपथ. चला सांग, निघते आता. हा चे सरदेशमुख कुटुंबातर्फे. हो अक्का साहेब, याची खरी काही गरज नव्हती, तुमचं लक्ष असतच. आज तुमच्याकडनं फक्त शुभेच्छांची अपेक्षा होती. शुभेच्छांनी पोट भरत नसतं साने,
ही संस्था तुम्ही अत्यंत उत्तम पद्धतीने चालवता, कुणालाही काही कमी पडू देत नाही आहात. आता व्यवहार सांभाळायचं म्हणजे पैसा हवाच नाही का? बरं, निघते मी. खूप छान वाटलं बघा आज येऊन. पुन्हा येणार आहे मी बरं का? आता निघते. त्यांचा आज वाढदिवस. वाढदिवस? अहो, पण त्या रडताय. त्यांचा मुलगा दरवर्षी त्यांना भेटण्यासाठी सकाळीच इकडे येतो, तो आज आलेला नाही म्हणून त्या रडताय. चिरंजीव कोल्हापुरातच राहतात का? नाही, सांगलीला. मुलाची वाट पाहताय. येईल. इतका त्रास करून घेऊ नका. ओ, 9 महिने त्याला पोटात वाढवलंय, खस्ता काढल्या त्याच्या, आणि त्रास कसा नको करून घेऊ. आता ही माया कशी विसरू मी सांग. वर्षातून एकदा तर येतो तो, तोही न आला तर या म्हातारीच्या डोळ्यातले अश्रू कसे थांबायचे. येई, सांगलीहून येतोय ना, येई. नाही नाही, माझी सून नाही त्याला यायला देणार. असं का म्हणताय? ओ, काही झालं तरी आई आहात तुम्ही काय? मी त्याची आई आहे ना, याचाच तिला त्रास व्हायचा. माझे यजमान होते ना, तेव्हा ती नीट वागायची माझ्याशी. मुलगाही अगदी माझ्याशिवाय त्याचं पान हलायचं नाही. पण ते गेले आणि हिने काही कागदांवर माझ्या सह्या करून घेतल्या, आणि माझं घर होतं नव्हतं ते सगळं गेलं. असं करेल असं मला कधीही वाटलं नाही. हो, कधीही वाटलं नाही. अहो, काय बोलताय? मग तुमचा मुलगा काहीच म्हणाला नाही? त्याची पूस असणार म्हणून तर ती अशी वागली असेल ना. अहो, आपल्या आईच्या मायेपेक्षा त्याला बायको फार जवळची वाटली. हो, त्यांना इथे आणलं ते सुद्धा फसवूनच. अहो, मला म्हणालं कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन घेऊन येऊ, आणि मला इथे आणून सोडलं त्याने. आपण निघून गेला. आता फक्त एकदा तो माझ्या वाढदिवसाला येतो, बाकी दिवाळी दसरा सणवार काही कधी येत नाही. तो नातू झाला मला, तेही त्याने नुसतं सांगितलं तोंडाने. त्या नातवाचं तोंडही पाहिलं नाही हो. म्हणून आता मरणाची वाट बघते हो मी. एकदा नातवाचं तोंड पाहिलं ना की मी मरायला मोकळी झाले. नाही नाही, असं म्हणू नका तुम्ही. साने, थांबते मी इथेच. कोण आहे तो मुलगा जो असं वागू शकतो, त्याला भेटूनच जाईन. नातवाचं तोंडही पाहायला न मिळणं यावून मोठं दुःख. ते कुणाच्याच वाट्याला नको ते यायला. माझा भाऊ तो आपलीच पोर आहे ना. हा, आपण तिचं हट्ट नाही पुरवणार तर कोण पुरवणार सांग. अचानक अशी डबल ढोलकी कशी झाली तू? एकुलती एक मुलगी आहे माझी, करते थोडासा हट्ट. आता तिला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण तो पुरवायला हवा की नको. अगं, पण म्हणून मी का द्यायचा इंटरव्ह्यू? मला सवय नाही का या सगळ्याची? मला नाही जमणार ताई. असं काय करतोस? तुला इंटरव्ह्यू द्यावा लागेल. चल तिच्याशी बोल. ये बोली चशी. रुपडे सोड हा रुसवा. सोड बाई रुसवा, किती रुसून बसणार आहे रुसूबाई सारखी? बोल ना. ते कल्याणीच्या तोंडून शब्द पडला की सगळे झेलतात, आणि इथे माझं बाहेर असून सुद्धा कोणी माझं ऐकायला तयार नाहीये. रुपडे, तू हे रडणं थांबव, नाहीतर आता मी रडी ना. पब्लिक गोळा करतोय. जाणार आहे का इंटरव्ह्यूला?
माझी आई तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो मी जाईन इंटरव्ह्यूला. ठीक आहे मग आता मी सांगेन कसं करायचं. हसली ग माझी मुलगी हसली मा घरात बघ कसा उजेड पडला. हे बघ हा ए आहे. हा ए नाही हे ॲपल. अगं बरोबर आहे म्हणजेच ए बी सी डी. हे तुझं ए फॉर बी फॉर मला कळत नाही. पण तुला चित्र तर कळतात ना. हो ॲपल बॉल कॅट आणि डॉग. बरोबर म्हणजेच ए बी सी आणि डी. आता मला कळलं ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट आणि डी फॉर डॉग. अरे वा आमची चकुली हुशार आहे ना म्हणून तिला कळलं हो नाहीतर इतर मुलांना नाही कळत. हो आमच्या घरी आई आहे ना तिला काहीच कळत नाही. ती रडते फक्त मला मम्माकडे जायचं असं म्हणते. हो का. हो आता मला कळलं ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट आणि डी फॉर डॉग. मी जाऊ आता मला खूप अभ्यास आहे. जा ग आमच्या एवढ्याशा चकुलीला केवढा तो अभ्यास. जा तोय ती अभ्यास करते मुलगी. चांगली शिकवतेस तू चकुलीला. पण हे काम माझं नाहीये. तुम्ही का नाही हो शिकवत तिला. कल्याणी अगं काय झालंय तुला अशी का बोलतेस तू. काय चुकीचं बोलले मी. घरातली कामं आहेतच माझ्या माती. आता काय मुलांना पण शिकवायचं काम मीच करायचं. तो बाई घरात अशी कितीशी मुलं आहेत मला सांग. आणि तुझा करण पण आहेच ना. तो तर अजून शाळेत पण जात नाही. अहो पण जाईल ना तो शाळेत. मी त्याच्याकडे लक्ष द्यायचं की छकुलीकडे. काय झालंय तुला का अशी वागतेस तू. मी वागते ते दिसत. दिवसभर राबत असते ते नाही कोणाला दिसत. जो येतो तो ऑर्डर सोडत असतो मला. कल्याणी अगं तू करणार आहेस म्हणून तुलाच सांगणार ना सगळे. म्हणूनच सांगते आता मी नाही करणार. आता काही वाटण्या करा कामाच्या. अर्ध काम तुम्ही करा अर्ध काम मी करेन. कर ग बाई अर्धीच काम कर तू. ती माझी एक सून होती जी काहीच करत नव्हती. तिला मी काही बोलू शकले नाही तर मी तुला तरी काय बोलणार. तुझ्या मनाला येईल ना ते तू कर. फक्त हात जोडून माझी एक विनंती आहे. या घरात असा कडवटपणा पसरवू नकोस. आणि छकुलीचा अभ्यासही तुला घ्यायची आता गरज नाही. हा मी घेईन तो. ताने काका माझी आई कुठे आहे. मावशी नाही आहेत. नाही आहेत मग ती आल्यानंतर तिलाही साडी द्या आणि मी येऊन गेलो म्हणून सांग. अरे येतो मी. मला जरा घाई आहे प्लीज. आई कशी आहे नाही विचारणार. म्हणजे आणि आपण कोण. या अक्का साहेब सर देशमुख. सर देशमुख इंडस्ट्रीजच्या मालकीत आणि आमच्या आश्रयदार. हो नमस्कार मी मुकुंद कर्णिक. तुमचं नाव खूप ऐकलं होतं. नाही एवढं काही नाही का. नाही खरं सांगतो तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं काम केवढं मोठं आहे. सगळ्यांना नाही जमत आहे. आई कुठे विचारावं असं नाही वाटलं तुम्हाला. अहो ती बाहेर गेली आहे ना. अहो पण बाहेर म्हणजे कुठे गेली आहे. आपली आई आजारी आहे का हॉस्पिटलमध्ये आहे का इथे का दिसत नाहीये असा एकही प्रश्न तुम्हाला पडला नाही. पण माझ्याशी गप्पा मारत मात्र उभे आहात तुम्ही. हा हो तर तुमच्यासारखी मोठी माणसं नेहमी नाही भेटत ना. माणसाचा जन्म सुद्धा एकदाच मिळतो. आणि ज्या आईने तुम्हाला जन्म दिलाय तिची काळजी घ्यायला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला. मावशी
बाहेर या. आई. अरे मुकुंदा, बाळा कसं आहेस रे तू? आई मी बरा आहे. तुझा वाढदिवस आहे ना आज, म्हणून मी आलो. आणि हे बघ, साडी आणली तुझ्या. हे बघ, ऐकलं का काय म्हटलं आईने? बाळा कसा आहे? आणि तुम्ही आईसाठी आणलेली साडी सानेंच्या हातात ठेवून निघून चालला. हो पण दरवर्षी साडी देतो मी तिला. मग काय मेहरबानी करता का? म्हणजे म्हणजे अहो ही माऊली आहे ना, हिने 9 महिने उदरात वाढवलं तुम्ही. तुमच्यासाठी कळा सोसली ही होती म्हणून तुम्ही या जगात आला. आज इथे माझ्या समोर आई पण म्हणजे काय वाटलं होतं मला? जाऊ दे ना आकाशसाहेब, आता आलाय ना तो. पाहिलं याला म्हणतात आई. वर्षातून एक दिवस येत, उरलेले 364 दिवस काय करायचं या माऊलीने? काय मुकुंद, तुम्हाला पण एक मूल आहे ना, त्याच्याशिवाय राहू शकाल? नाही ना. मग एक दिवस येता वाढदिवसाला साडी घेऊन, उरलेले 364 दिवस ही माऊली हाच विचार करत असते, कसं आहे माझं मूल, घरी पोचला असेल का, नीट जेवला असेल का, तब्येत बरी असेल ना त्याची. आणि तुम्ही काय करता? वर्षातून वाढदिवसाला साडी घेऊन. अक्कासाहेब, पूर्वी हा असा नव्हता हो. हो ना, पूर्वी असा नव्हताच तुमचा मुकुंदा. लग्न झाल्यावर असं झाला नाही का? आई, आई मला माफ कराय. उठ बाळा उठ. अरे रडू नको, तुझ्या डोळ्यात अश्रू मला नाही बघवत रे. रडू नको तू. आई मला माफ कराय, माझी चूक झाली आई. अक्कासाहेब, मी आता माझ्या आईला एक क्षणी इथे राहू देणार. आई चल. मुकुंदराव, माझ्यावर छाप पाडण्यासाठी बोलू नका, नाहीतर त्यांना घरी घेऊन जाल आणि मग छळाल. नाही असं होणार नाही. माझा पत्ता फोन नंबर देऊन ठेवलाय मी मावशी. मला जर कळलं की तुम्ही त्यांना त्रास देताय, तर मग तुम्हाला कळेल अक्कासाहेब सरदेशमुख म्हणजे काय ते. नाही असं होणार नाही. आई आई चल आपण आपल्या घरी जाऊ. आज तुझा वाढदिवस आपण आपल्या घरी साजरा करू. अक्कासाहेब, तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले हो. आज तुमच्यामुळे माझा मुलगा मला परत मिळाला. अहो माझे उपकार नका मला, मानायचे असतील तर त्या देवाचे उपकार मला. सांभाळून राहा, काळजी घ्या. या चल चल. देवा या आईला तिचा मुलगा भेटतो, पण माझा सोहम मला कधी भेटतो? त्याचे डोळे कधी उघडणार? देवकी. अगं कल्याणी. अरे बाबा. अक्कासाहेब थोडे बोलायचं होतं. काय झालं? माफ करा पण लहान तोंडी मोठा काच घेतोय, पण थोडं विचित्र वाटलं म्हणून बोलतोय. अरे बाबा बोल ना. रोज देवकी वहिनी आणि कल्याणी ते एकत्र काम करतात स्वयंपाकघरात, पण आज दोघी पण बोलत नाही. आणि देवकी वहिनी तर आज एकटंच काम करते. कल्याणी कुठे? रात्र आज खुरीच्या बाहेर आलंच नाही. तू जा, मी बघते. अगं देवकी, केव्हापासून हाक मारते मी तुला, ऐकू नाही का आलं? नाही कामाच्या ह्याच्यात नाही आलं बाई ऐकू. काय गं बाई, कोणाशी भांडण झालं का? काय विचारते मी? मी नाही भांडत बाई कोणाशी, असल्या वाचाळपणाला मी नाही पुरी पडू शकत. बरं बरं, चिडू नकोस. होत आला का स्वयंपाक? हो, भाजी आणि आमटी झाली आहे. भात आणि पोळ्या? ती तुमची सून करणार आहे. अगं असं काय बोलतेस? हो मी नाही बोलत, तुमची सून सांगून गेली आहे तसं. कल्याणी म्हणाली असं? हो, मी आता सगळी कामं करणार नाही, कामाच्या वाटण्या करा असं म्हणाली ती.
आहे काय नवीन? ते तुम्ही तिलाच विचारा ना, आणि माझा निरोपही सांगा. भाजी आणि आमटी झाली आहे, बाकीचं सगळं करायला ये म्हणावं. कामाच्या जर वाटण्यास करायच्या आहे ना, तर मीही जास्तीची कामं करणार नाही. देवकी, अगं कल्याणी, 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 काय ग, काय चाललंय? आता काय झालंय? बर, मलाच विचारतेस. देवकीला काय म्हणालीस? विशेष काही बोललेले नाहीये. करण रडत होता म्हणून त्याला सांभाळत होते. म्हटलं आजच्या दिवस स्वयंपाकघर तुम्ही सांभाळाल का? एवढंच बोललीस? हो. घरातल्या कामांची वाटणी व्हायला हवी असं नाही म्हणालीस? असं काही म्हणालेले नाहीये. देवकी काकू असं म्हणाला तुम्हाला? मी खोटं बोलत नाही. मग का मी खोटं बोलतीये? आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.